नियम एकच आहे की त्याच्यामध्ये सातत्य केलं पाहिजे, असलं पाहिजे आपल्या कामात. आपल्या कामामध्ये नॉवेल्टी असली पाहिजे, नाविन्य, आणि आपल्याकडे दर्जा असला पाहिजे. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. नियम व अटी लागू या नाटकाच्या निमित्तानं दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी सर आहेत आपल्यासोबत. सर, खूप खूप स्वागत आहे लेट्स अपवर. नवं नाटक घेऊन आलाय तुम्ही आणि एक छान टीम जुळली आहे. संकर्षण असेल, अमृता असेल, प्रसादचीही मी बोलले. कसं जुळून आलं हे सगळं? आणि प्रशांत सर तर आहेच बॅकअपसाठी. प्रशांत बरोबर नाटक करण्याचं डिझायनिंग चालू होतं, म्हणजे तो नट म्हणून, म्हणजे निर्माता म्हणून नाही आणि मी दिग्दर्शक म्हणून. पण दरम्यान त्याने सांगितलं की चंदू, मला एक वेगळी तुझी मदत लागेल, मी एक नाटक करतो आहे, तुला कसं वाटतं बघ. संकर्षणनी लिहिलं आहे तर मला बरं वाटलं, कारण संकर्षणनी लागोपाठ तिसरं नाटक लिहिलं आहे आणि संकर्षणला प्रशांत दामलेच्या नाटकात आणणारा मीच होतो, साखर खाल्लेला माणूसमध्ये. पण त्याच्यानंतर तो रमला इथे, छान फुलला तो. आणि प्रशांत दामलेसारख्या नाटाबरोबर प्रत्यक्ष स्टेजवर राहून त्यांनी शेकड्याने प्रयोग केले, काही देश फिरला, त्याच्यामुळे त्याला नाटकाच्या सादरीकरणाची गंमत उलगडली आणि त्यांनी काही लिहिलं ते मला आवडलं. ते करेक्ट करण्यासारखं होतं, त्याच्यात काही बदल करणं अपेक्षित होतं, ते करण्याचं स्वातंत्र्य प्रशांतनी मला दिलं. टीमही छान जमली. सुटसुटीत नाटक आहे तीन पात्रांचंच, आणि पण जेव्हा तीन पात्रांचं दोन पात्रांचं नाटक असतं तेव्हा ते अवघडही असतं, कारण मग ज्याला आपण म्हणतो की 100% अनुभव म्हणाला तो भागिले 3 होतं ना. प्रत्येकाला इक्वल जबाबदारी घ्यावी लागते, 33.33%. तर ती असताना मग तेवढीच ताकदीची गंमत आपल्याला जमली पाहिजे. त्यामुळे मग स्वतः संकर्षण काम करणारा होता, प्रसाद बर्वेला मी मुद्दाम बोलवलं, त्याच्यामध्ये गॅप आहे थिएटरमध्ये, बऱ्याच दिवसाने तो आला आहे. त्यांनी बाकीचं खूप काम केलं आहे, टेलिव्हिजन केलं आहे, सिनेमा केला आहे, व्हॉइसिंगमध्ये तो एकदम किंग आहे. आणि तरीसुद्धा मराठी नाटक त्यांनी माझ्याबरोबर केलं होतं प्रायोगिक, त्यांनी माझ्याबरोबर सिनेमाही केलेला आहे, त्यांनी माझ्याबरोबर टेलिव्हिजन माध्यम पण केलेलं आहे. पण त्याला खूप दिवसाची इच्छा होती नाटक करण्याची आणि मला हा रोल झाल्यावर गंमत वाटली की त्याच्या त्या पर्सनॅलिटीमधनं आपल्याकडे काही असतं ना, की जसा सतीश कौशिक आत्ता नुकताच गेला, आपल्याकडे टिकू तलसानी असेल, परेश रावल असेल, उत्पल दत्त असतील, असे काही एक व्हर्सेटाईल ॲक्टर्स असतात की जे खरं तर अष्टपैलू असतात, त्यांच्या फिजिकल पर्सनॅलिटीपेक्षा ते त्यांच्या एक्सपिरियन्सनी स्टेजवरच्या वावरांनी काहीतरी गंमत करू शकतात असं मला वाटलं की प्रसाद हे करू शकेल म्हणून प्रसादला बोलवलं. कारण हे दोन नवरा बायको नुकतंच लग्न झालेले 5-1 वर्षांनी आणि त्यांच्या आयुष्यात येणारा एक समुपदेशक, मित्र, लवगुरु, काय जे म्हणाल तुम्ही, सल्लागार, तर ते गमतीशीर कॉम्बिनेशन करताना तू बघितलं असशील की तिघांच्या पर्सनॅलिटीज टोटली डिफरंट आहेत आणि काम करताना मात्र ते एकमेकांना पूरक आहेत. तर ती मजा खूप आली आणि अशा प्रकारचं कास्टिंग हे झालं. प्रशांत म्हणाला हे नाटक तू कर, मग आपण आपल्या दोघांचं नाटक करू. म्हणजे त्यांनी मला टर्म आणि कंडिशन एक अप्लाय करायला लावली. पण तुम्ही तुमच्या करिअरमध्ये कोणत्या नियम आणि अटी स्वतःला लावून घेतल्या ज्यामुळे इथवरचा हा प्रवास सुखकर झाला? चांगला प्रश्न आहे. माझ्या दृष्टीने असं आहे की नियम एकच आहे की त्याच्यामध्ये सातत्य केलं पाहिजे, असलं पाहिजे आपल्या कामात. आपल्या कामामध्ये नॉवेल्टी असली पाहिजे, नाविन्य, आणि आपल्याकडे दर्जा असला पाहिजे. आणि अट एकच आहे की पॅशनने काम केलं पाहिजे, अर्धवट अर्ध्या कच्च्या मनाने काही करायचं नाही, शिस्तीने करायचं. गंभीर नाटक काही गंभीरपणेच करायचं, पण विनोदी नाटकही गंभीरपणेच करायचं, गंभीरपणे म्हणजे मेथडॉलॉजिकली. आणि फुलवायचं, मी असंच ठरवतो की आपण काम सगळेच करत असतात, वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर माणसं लिहितात, बसवतात, काम करतात, प्रेक्षक म्हणून आपण सगळी नाटक बघत असतो. ह्या सगळ्याचं मिळून आपण रंगकर्मी म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेला पुढे जाण्यासाठी वापर करता आला पाहिजे. तुम्हाला प्रत्येक सांगताना मला काहीतरी अजून एक गोष्ट सुचली आहे, मला अजून एक गंमत करता आली पाहिजे, असं स्वतःकडनं अपेक्षा ठेवणं ही अट असते आणि ती मी पाळतो. त्यामुळे मला मजा येते काम करायला. आता म्हणजे प्रयोग करताना शिस्त, तालीम करताना शिस्त, पण इतर वेळेला त्यांच्याशी माझी फ्रेंडशिपच आहे की मला त्यांच्याहीपेक्षा वयाने कधीकधी मी लहान होऊन वागू शकतो आणि मी तसा वागत राहतो. कारण मला असं वाटतं की तीच मजा असते की एकमेकांविषयीचा कुठलाही गैरसमज न राहता उलट एकमेकांविषयीचा रिस्पेक्ट वाढावा, प्रेम वाढावं. आणि कारण इथे आपल्याला ना आपण महिनाभर एकत्र करतो आहे काम आणि तिकीट काढून येणारा प्रेक्षक त्या 2 तासात सगळं घेऊन जाणार आहे संच, त्याच्यासाठी आपण रेडी कॅप्सूल तयार असलं पाहिजे. त्या पद्धतीने मी त्याच्याकडे बघतो. नक्कीच, नाटकासाठी खूप शुभेच्छा आणि खूप छान इंटरेस्टिंग वाटतं आणि आता प्रेक्षक काय प्रतिसाद देतात ते बघणं महत्त्वाचं ठरेल. खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू व्हेरी मच.